लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती. पेण तालुक्यातील वसणे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्ते उद्धव गुथे यांच्या संकल्पनेतून बेणसेवाडी येथे शिवस्मारक लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडलाय. आमदार महेंद्र दळवी यांनी लोकार्पण सोहळा प्रसंगी विभागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सरकार आपला आहे, विकास कामांना निधी कमी पडणार नाही. भेंडसे आंबा नदीवर दोन तालुक्यांना जोडणारा पूल होणं आवश्यक आहे, त्यामुळे हा पूल उभारण्यासाठी 100% प्रयत्न करणार असून येत्या बजेट अधिवेशनाच्या पूर्वी बजेट रक्कम समाविष्ट करून घेऊ असं आमदार दळवी यांनी आश्वासित केलंय. भेंडसे ग्रामपंचायत वतीने आज महाराजांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी भेंडसेवाडीचं प्रवेशद्वार आणि महाराजांचं या ठिकाणी स्मारक अशा पद्धतीचा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. खरं तर उद्धवजींचं मी आभार व्यक्त करेन की अशा कार्यक्रमाला आमचे संपर्क प्रमुख सुभाष देसाई साहेब आहेत, जिल्हाप्रमुख राजा केणी आहेत, सगळेच नेतेगण या ठिकाणी आहेत आणि खरं तर उद्धवजींनी अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केला होता. थोडासा उशीर निश्चित झाला पण खूप छान पद्धतीने कार्यक्रम केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू शकतो. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निशाणी मिळाली आहे, त्यामुळे आता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरे यांच्या पक्षप्रवेशानं विभागात पक्ष संघटनेला बळकटी मिळणार असल्याचं आमदार दळवी म्हणाले आहेत. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी येत्या काळात पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत आणि बलाढ्य करण्याच्या दृष्टीनं सर्वांनी तन मन धनानं योगदान द्यावं असं आवाहन केलंय. आणि आज माझे मित्र उद्धवजी कुथे यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून आणि शिवाय त्यांचे सगळे सहकारी महिला आघाडी यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं शिवस्मारक इथं उभं राहिलेलं आहे. एक ऐतिहासिक अशी कमान इथं उभं राहिलेली आहे, त्यामुळे गावाची शोभा वाढलेली आहे आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम झाला आहे. दुग्धशर्षकर योग म्हणता येईल, महाराजांना फार मोठी हा मुजरा ठरेल, फार मोठा नम्र अभिवादन ठरेल असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 54.